नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण रोमन संख्ये चिन्ह पाचवी गणित पाहणार आहोत आपण जर स्मार्ट मॅथ सायन्स टीचर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पहा इथे एक घड्याळ दाखवलेली आहे यामध्ये घड्याळ जे अंक दाखवलेले आहेत ते पहा हे आहे एक उभी रेष हे दोन उभी रेष म्हणजे आपण एक दोन तीन अशा अंकाच्या वेळेचे ही हो जे अंक जे वापरलेली आहेत अशा अंकांना आपण रोमन संख्या चिन्ह पा म्हणत असतो पहा रोमन संख्या चिन्हेची कशी त्याचे काही नियम आहेत तर आता आपण इथे पहिला नियम पाहूया बघा रोमन संख्या चिन्ह आणि त्याचे नियम पहिला नियम आहे एक व यक्स म्हणजेच आय किंवा यक्स या दोन यापैकी एखादी चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक जर लिहिलं तर त्यांची बेरीज करून संख्या मिळवतात म्हणजेच जर आता इथे पहा आय आय म्हणजे हे दोन वेळा लिहिलेलं आहे म्हणजेच एक अधिक एक दोन आय म्हणजे एक आणि एक्स म्हणजे दहा पाहते यक्स इथे दिलेले दोन वेळास म्हणजे ते दहा अधिक दहा म्हणजे ते वीस होतात हे आय इथे तीन वेळा घेतले म्हणजे तीन हे तीन झाले दुसरा नियम आहे की आय आणि यक्स ही चिन्ह एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतात म्हणजे पहा आपण हे आय हे जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो किंवा यक्स हे सुद्धा आपण जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो तर वी हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाहीत व्ही जे चिन्ह आहे ते एका पुढे एक आपण इथे लिहित नाही वी म्हणजे पाच आणि पाच अधिक पाच म्हणजे दहा तर असं आस असं जर न लिहिता ते काय केलं जातं यक्स या स्वरूपामध्ये म्हणजे दहा दाखवलेलं असतं तिसरा नियम आहे की आय किंवा य व्ही कि यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत ही मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किंमतीमध्ये मिळवली जाते पाहता व्ही आणि आय म्हणजेच पाच अधिक एक सहा एक्स आय म्हणजेच दहा अधिक एक अकरा एक्स व्ही म्हणजे दहा पाच पंधरा एक्स व्ही आय म्हणजे दहा पाच एक सोळा एक्स डबल आय म्हणजे बारा एक्स ट्रिपल आय तेरा व्ही डबल आय म्हणजेच पाच आणि दोन सात आणि व्ही ट्रिपल आय म्हणजेच पाच अधिक तीन आठ पापुढं आहे हे चिन्ह व्ही किंवा एक्स यांच्या डावीकडे जर लिहिलं तर त्याची किंमत वी आणि एक्सच्या किमतीतून वजा केली जातं मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा ते लिहित नाही फक्त आपण डावीकडे एकदाच लिहू शकतो आणि उजवीकडे आपण तीन वेळास लिहू शकतो उजवीकडे लिहिलं तर त्याची ॲडिशन करायची डावीकडे लिहिलं तर सबस्क्रॅप्शन म्हणजे वजापक्की केली जाते पहा आय व्ही म्हणजे पाच वजा एक चार आणि आय व्ही आय एक्स म्हणजे दहा वजा एक नऊ पहा पुढे चौदा आणि एकोणीस या जर संख्या वेगळा विचार करून आपल्याला लिहावं लागतात चौदा म्हणजे दहा अधिक चार पहा दहा अधिक एक अधिक एक अधिक एक म्हणजेच आपण कसं लिहायला पाहिजे होतं यक्स आणि हे तीन चार वेळा पण आपला नियम आहे की आय हे आपण फक्त तीन वेळा लिहू शकतो त्यामुळं तिथं लिहित असताना आपल्याला काय करावं लागते फी फीच्या डावीकडे आय म्हणजेच याची किंमत चार ही अशी संबोधली जाते म्हणजे चौदा ही संख्या लिहित असताना यक्स आणि आय व्ही ही अशी लिहिली जाते तर एकोणीस एकोणीस ही संख्या लिहित असताना पहा तसंच पंधरा आणि आपण परत चार वेळा हे लिहू शकत नाही तर त्याला काय केलं जातं यक्स आणि आय एक्स आय एक्स म्हणजे नऊ म्हणजेच दहा अधिक नऊ म्हणजेच एकोणीस ही संख्या या या प्रकारे लिहिता येतात वीसपर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा पाच एक अशा गटात विभागून वरील नियमानुसार आपण रोमन संख्या वापरून लिहू शकतो म्हणजे जसे बारा बारा आहे म्हणजेच दहा अधिक एक अधिक एक म्हणजेच एक्स आय आय सात म्हणजे पाच अधिक एक अधिक एक, एक म्हणजे व्ही आय आय आणि अठरा पाच अधिक दहा अधिक पाच अधिक तीन म्हणजे एक्स वी आय आय अधिक माहितीसाठी पहा इथे एल सी डी एम ही काही रोमन संख्येतचिन्हे आहेत पहा आय हे एक साठी वापरतात व्ही हे पाचसाठी वापरलं जातं तर यक्स हे दहासाठी आणि एल जे आहे ते पन्नास या अंकासाठी सी शंभर डी पाचशे आणि यम हे एक हजार या अंकासाठी वापरलं जातं रोमन पद्धतीने संख्या लिहिणे वाचणे सोपे नसते या पद्धतीत संख्या लिहून बेरीज वजापाकी करणे बरेच अवघड असते कारण शून्य ते नऊ हे दहा अंक वापरून संख्या लिहितात यामध्ये स्थानानुसार अंकाची किंमत ठरवतो संख्या लिहिण्याच्या या, या पद्धतीला आपण दशमान संख्या लेखन पद्धती असं म्हणतो पुरातनकालीन भारतीय गणित त्यांनी संख्यालेखनासाठी दशमन पद्धतीचा वापर सुरू केला नंतर जगभर हीच सोपी व सोयीची म्हणून स्वीकारलेली आहे पहा आता आपण उदाहरण संग्रह एक पाहूया यामध्ये आहे पहा एक ते वीस या संख्या आपल्याला रोमन संख्या चिन्ह वापरून लिहायच्यात दुसरा प्रश्न आहे पुढील संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहा तिसरा प्रश्न आहे रिकाम्या चौकटी भरा चौथा प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा पाचवा प्रश्न आहे पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या ही रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याला राईट शिकून करा आणि चूक असेल तर चूक शिकून करा आणि ती दुरुस्त करून लिहा पहा आता पहिला प्रश्न आपण पाहूया की एक ते वीस या संख्या रोमन संख्येचिन्ह वापरून लिहा पहा इथे एक ते दहा या संख्या दाखवल्यात आहेत आणि इथं अकरा ते वीस या संख्या इथे रोमन चिन्हांचा वापर करून आपण इथे दाखवलेले आहेत पुढील प्रश्न आहे पुढील संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये लिहा आणि आता याच्यामध्ये पहा काही चिन्ह दिलेले आहेत पहा फी फी म्हणजेच पाच फी डबल आय म्हणजे सात एक्स म्हणजे दहा एक्स ट्रिपल आय म्हणजेच दहा अधिक तीन तेरा एक्स आय व्ही म्हणजेच दहा आणि आय व्ही म्हणजे चार म्हणजे चौदा एक्स व्ही आय म्हणजे सोळा एक्स व्ही ट्रिपल आय म्हणजे दहा आणि हे आठ हे अठरा आय एक्स म्हणजे दहामधून एक गेला तर इथे नऊ येतं पुढे आहे पहा रिकाम्या चौकटी भरा तीन हे इथे दिलेलं आहे पहा तीन म्हणजेच तीन रेषा आय म्हणजेच व्ही आणि तीन रेषा सहा बा हे एक्स डबल आय म्हणजे बारा पंधरा म्हणजे एक्स व्ही आय आणि एक्स आय एक्स म्हणजे एकोणवीस रोमन संख्याचिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा नऊ म्हणजेच आय एक्स चार म्हणजे आय व्ही दोन म्हणजे दोन आय आय म्हणजे एक्स आय आणि सतरा एक्स व्ही डबल आय आणि अठरा म्हणजे एक्स वी ट्रिपल आय पहा मागील प्रश्नामध्ये पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा ही ते आय एक्स ही दाखवलेली आहे पहा ही संख्या दाखवलेली आहे आय एक्स ही येथे नऊ इथे सॉरी एकोणवीस झालेला आहे एकोणवीसच्या जागी इथे नऊ येते पहा आता यापुढील प्रश्न आहे पुढील आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन, रोमन चिन लिया लिया संख्या चिन्ह लिहिलेली आहे रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याखाली राईट अशी खून व चुक असल्यास रॉंग अशी खून करा आणि ती दुरुस्त करून लिहा पहा इथे चार दिलेले आहेत आणि चार हे रेषा अशा आपल्याला चार आय दिलेल्या आहेत पण हे काय असणार आहे रॉंग असणार आहे म्हणून आणि दुरुस्त असेल आय व्ही एक्स सहा दिलेले व्ही आय हे बरोबर आहे आठ हे आय आय एक्स म्हणजे एक्समधून दोन मायनस असं केलेलं आहे परंतु ते व्ही ट्रिपल आय असं लिहिलं जातं सोळा हे बरोबर आहे यस्वी आहे पंधरा हे तीनदा वी लिहिलेले आहे तीनदा वी लिहित नाहीत फक्त एकदाच आपण लिहू शकतो म्हणजेच हे इथे दाखवलेलं आहे यस्वी या स्वरूपामध्ये पंधरा ही संख्या लिहिली जाते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद